नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही दिवसातच आपल्या सगळ्यांचा आवडता सण दिवाळी येणार आहे दिवाळीचे हे खास पर्व खूप काही घेऊन येते खूप काही आपल्याला देऊन जात असते आपण सगळेच लोक ह्या दिवसांमध्ये पूजापाठ करत असतो खूप आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करत असतो मित्रांनो आपण सगळेच स्वामी समर्थांची सेवेकरी आहात तर दिवाळीमध्येही दिवाळीच्या दिवसांमध्येही तुम्ही स्वामी समर्थांची खास आणि विशेष सेवा करू शकतात हो मित्रांनो दिवाळीची विशेष स्वामी सेवा सुख समृद्धीसाठी घरात सुखसमृद्धी पैसा धन कायम राहण्यासाठी अवश्य ही सेवा करावी ही सोपी आणि छोटीशी सेवा आहे मित्रांनो ही सेवा तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजे धनत्रयोदशीला आणि लक्ष्मीपूजनाला म्हणजे या दोन दिवसात तुम्ही ही सेवा करू शकतात आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत पारायण वाचायचे आहे आणि हे एक दोन अध्याय नाही या पारायणामध्ये संपूर्ण एकवीस अध्याय असतात तर तुम्हाला एका दिवसामध्ये एका जागेवर बसूनच एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहे म्हणजे धनत्रयोदशीला एकवीस अध्याय पूर्ण करा आणि लक्ष्मीपूजनाला एकवीस अध्याय पूर्ण करा म्हणजे तुमचे दोन पारायण झाले तर मित्रांनो तुम्हाला स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत हे पारायण धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनाला वाचायचे आहे संपूर्ण वाचायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जपसुद्धा करायचा आहे तर मित्रांनो या दोन गोष्टी तुम्हाला दिवाळीमध्ये करायच्या आहेत या दिवसांमध्ये सुट्ट्या असतात तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे दोन कामं कंटिन्यू करू शकतात मित्रांनो पारायण वाचायला जर आपण मन लावून बसलो विश्वासाने बसलो तर हे लगेचच पूर्ण होत असते मोठे दिसते पण करायला गेलं तर खूप छोटं असतं जेव्हा आपल्याला आवड निर्माण होते तेव्हा अध्याय केव्हा केव्हा संपतात हे आपल्याला कळतसुद्धा नाही आणि त्यानंतर लगेच अकरा माळी करायचं आहे दोन दिवस तर फक्त ही तुम्हाला सेवा करायची आहे तर मित्रांनो ही सेवा तुम्ही नक्की करा आणि ही सेवा करण्यासाठी तुम्ही जेव्हा सुरुवात कराल त्या आधी तुम्हाला स्वामींसमोर एक किंवा दोन दिवे लावायचे आहेत स्वामींच्या उजव्या साईडला एक दिवा लावा आणि डाव्या साईडला एक दिवा लावा अगरबत्तीसुद्धा लावा आणि समोर एक ग्लास पाणी आणि वाटीमध्ये थोडीशी साखर किंवा खळीसाखर ठेवा आणि मग तुम्ही ही सेवा करायला सुरू करा आणि जेव्हाही तुमची सेवा पूर्ण होईल तेव्हा घरातल्या सगळ्यांना थोडे थोडे पाणी प्यायला द्या आणि बाकी उरलेले पाणी घरात तुम्ही शिंपडू शकता त्यानंतर साखरसुद्धा सगळ्यांना थोडी थोडी प्रसाद म्हणून द्या अशा रीतीने तुम्ही ही सेवा करू शकता आता या सेवेचा टाईम ठरलेला नाही तुम्ही ही सेवा दुपारीसुद्धा करू शकतात तुमचे जेवण वगैरे झाले की तुम्ही एक दोन वाजेपर्यंत बसलात करायला आणि पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही सेवा केली तरी चालेल रात्री केली तरी चालेल सकाळी लवकर उठून केली तरी चालेल टाईम ठरलेला नाही तुम्ही एक टाईम ठरवा आणि ही सेवा नक्की करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद